विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी, एक कृती अगोदर करूया। बघा, माझ्याकडे ही एक प्लास्टिकची रिंग आहे आणि त्याला मी दोरा बांधलेला आहे किंवा सुतळी बांधलेली आहे। आणि आता या हा मी हात फक्त गोल फिरवणार, म्हणजे काय होतं बघा, म्हणजे ती जी गोल रिंग आहे ती वर्तुळाकार फिरते। मग आता आपण वर्तुळाकार गती म्हणजे काय आपल्या लक्षात येईल की जेव्हा एखादी वस्तू एका स्थिर केंद्राभोवती गतिमान असेल, एका कक्षेत गतिमान असेल, त्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात। पुन्हा बघा, जेव्हा एखादी वस्तू एका केंद्राभोवती एकाच कक्षेत गतिमान असेल तर त्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात। आता अभिकेंद्री बल काय आहे? तर आता ही जी वस्तू आहे ही आपोआप फिरली का? तर नाही, आपण दोरीवर बल प्रयुक्त केलं आणि दोरीवर प्रयुक्त होणारं बल हे या केंद्राजवळ होतं, त्यामुळे ती वर्तुळा ती वस्तू प्लास्टिकची रिंग एका म्हणजे माझ्या हाताच्या भोवती वर्तुळाकार फिरू लागले। मग अभिकेंद्री बल म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू एका वर्तुळाकार कक्षेवर फिरत असते त्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात। पुन्हा बघा, अभिकेंद्री बलाची व्याख्या, जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये वर्तुळाकार गतीत फिरत असते त्या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात।